दादांनी काही विषय या ठिकाणी उपस्थित केले, त्यातला आपण जो सिट्रस पार्कचा विषय मांडला होता जरूर तो विषय आपण हातामध्ये घेऊ. बांगलादेशच्या निर्यातीच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून हे विनंती केली की आपण बांगलादेशला विनंती करावी, मात्र आकडेवारी जी आहे त्याच्यातनं निर्यात कुठे कमी झालेली दिसत नाही. निर्यात आपली उलट दरवर्षी वाढतेच आहे, पण तरी शेतकऱ्यांच्या प्रॉफिटवर त्याचा कुठेतरी परिणाम होतोय आणि म्हणून ती कमी करण्याच्या संदर्भात डीओसीच्या संदर्भातही मागच्या वर्षी आपण पत्र लिहून ते कमी त्याच्यावर निर्णय करून घेतला होता. आताही आम्ही त्याचं पत्र लिहिलंय, त्याचा पाठपुरावा केलाय, कारण डीओसीचा सरासर आपल्या सोयाबीनच्या जे काही भाव आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम हा होत असतो. 0.5% इंटरेस्टच्या संदर्भात जे आपण सांगितलं तर ते निश्चित आम्ही तपासू आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याही संदर्भात निर्णय घेण्यात येईल. आपण जे सांगितलं खरं म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांच्या अनाउन्समेंट बघितल्या असतील तर त्या नागपूर सेंट्रिक नाहीये, त्या सगळ्या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना फायदा देणाऱ्या आहेत. आणि मागच्याही काळात आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं ही हातामध्ये घेतली. आता तुम्ही दादाजी म्हणालात की मुख्यमंत्री घोषणा करत होते आणि हेच लोक टाळ्या वाजवत होते, ते वाजवत नव्हते. आता खरं म्हणजे बघा किती सुधारणा आहे. तुमच्या काळात तर आम्ही बघितलं 3 पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे लोक बसायचे, बाकी 2 पक्षाचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा असला तर फक्त काँग्रेसचे बसाय. इव्हन तुम्हाला मागण्या मान्य करून घेण्याकरता त्या त्या मंत्र्यावरही जबाबदारी असायची की तुमचे आमदार उपस्थित ठेवा. आमच्याकडे असं नाही बा, सगळे भाजपवाले बसले आणि सेनावालेही बसले नाही, त्यामुळे वाजवली. तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागला. बाकडी आम्ही प्रत्येक वेळी वाजवतो पण तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. आणि खरं म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की नेहमी पॅकेज 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 नाही, एक समग्र विकासाचा आराखडा हा विदर्भाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण जे ज्या काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत त्या अत्यंत गंभीरपणे घेऊन आम्ही आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार करू माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की त्यामुळे पहिल्यांदा महिला मंत्रीच घ्यायची. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही 4 होते पण ते काय होतं, तुम्ही 3 पक्ष होते ना, त्याच्यात वाटून घेतले होते तुम्ही. बरं, आम्ही कदाचित जास्तही करू शकतो, 4 वर का रिस्ट्रिक्ट ठेवता. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या सूचना माननीय दादांनी दिल्या आहेत जरूर त्याचा अवलंब केला जाईल.